चिपळूण तालुक्यातील पेढे आणि परशुराम ही दोन्ही गावं सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आली आहेत. आजपर्यंत या दोन्ही गावातून शासनाचे तब्बल 5 विविध प्रकल्प गेलेत. या प्रकल्पांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही, त्यामुळे संघर्ष समितीनं आज या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. आपण आपला आवाज आज हा न्यायालयामध्ये जो पेढे परशुराम देवस्थान इरामांच्या बाबतीत आपली जमीन आपल्या हक्काची नाही, मालकीची नाही, या निमित्तानं आपण हा सर्व या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. शासनाच्या नाकर्त धोरणामुळे, प्रशासनाने घातलेल्या चुकीच्या नोंदीमुळे आणि ही परिस्थिती आपल्याला ओढलेली आहे आणि या संबंध मोर्चाला आपल्याला पाठिंबा देण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये आपण आपल्या विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी आलेले आहेत. बंधनू कुणबी सेनेच्या वतीनं आणि संबंध चिपळूण तालुक्याच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करेन की आपण हा लवकरात लवकर हा प्रश्न निकालीत काढावा, नाहीतर हा फक्त पेढे परशुराम या दोन गावापुरता हा मर्यादित प्रश्न राहिलेला नाही, तर हा संबंध चिपळूण तालुक्याचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा उद्या भविष्यात होईल याची वाट पाहू नका. समजुतीच्या मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांची मागणी ना सरकारकडून ऐकली जाते ना या देवस्थानच्या ट्रस्टींकडून.